चंगर तालुका पत्रकार संघ संचलित सीएल न्यूज या लोकप्रिय चैनल ला लाइक करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। चंद्रा तालुका पत्रकार संघाचा अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की अशा पद्धतीचे नाटक छानसा उपक्रम त्यांनी हाती घेतला। चंद्रा तालुक्यातील जे काही म्हणजे कर्तव्य असे जे काही विविध क्षेत्रामध्ये काम करणारे जे मान्यवर मंडळ आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी स्वतः व्यासपीठ तयार केला आणि त्यांचा सत्कार त्याच हिरवीने केला। त्याबद्दल मी या पत्रकार संघाचं अभिनंदन आणि कौतुक करतो। आणि याच व्यासपीठावरून मला निरोप देण्याचा सुद्धा त्यांनी एक उपक्रम घेतला। खर तर चंद्र म्हणून जाव असं वाटत नाही, परंतु नोकरी म्हटल्यानंतर आपण शासनाचे पायक आणि जनतेचे सेवक आणि आज इथे तर उद्या तिथे अशा पद्धतीचा प्रवास असतो। आणि या प्रवासात किती दिवस जरी राहिलो तरी निघावंच लागेल। आपल्या सर्वांचं चंद्रमध्ये खूप प्रेम राहतं, त्या प्रेमाबद्दल त्या सहकार्याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो। औचित्य आहे या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या पत्रकार दिनाचं जे काही रौप्य महोत्सवी वर्ष आहे, खरं तर ते कोरोनाच्या पेठमध्येच रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करणं गरजेचं होतं, परंतु तो काळ आपल्या हातनं सुटला नाही अपघातामुळे। तर आज आपण तो दिवस निवडला। थोडस पत्रकारिता एक तटस्थ दृष्टिकोनात या विषया संदर्भात बोलावा असं मला मनापासून बसल्या ठिकाणी वाटत होतं। पत्रकारिता पत्रकाराच्या दृष्टीने कदाचित वेगळी असू शकते, पत्रकारिता अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून कदाचित वेगळी असू शकते, परंतु तटस्थ समाज मनाच्या दृष्टिकोनातून जर पत्रकारितेकडे पाहिलं तर खूप काही पाठिंबाला जाऊन या पत्रकारितेच्या इतिहासाचा आणि त्याच्यानंतर तुमच्या आमच्या पिढीने पत्रकारितेचा जो अनुभव घेतला त्याचा थोडासा उभापोह करणं हे प्रासंगिक वाटत। मी काय लोकमान टिळक आणि बाळशास्त्री सांबेकरांच्या काळापर्यंत जाणार नाही, परंतु आमच्या बालपणाचा जर काळ पाहिला तर वृत्तपत्र हे अशा पद्धतीचं एक माध्यम होतं की एसटी मध्ये जर प्रवास झाला, आजही चंद्रमध्ये उठावर एसटीने जाणारे काही गाव आहे आणि असे त्या प्रकारचे दृश्य पाहिल्यानंतर आपल्याला साधारण 20-25 वर्षापूर्वीचा आपला जो लहानपणाचा 25-30 वर्षापूर्वीचा लहानपणाचा जो काळ आहे, डाब्या गावामध्ये उठामध्ये एसटी यायची आणि लहान मुलांचा दुरुस्त्या थांबलेल्या एसटीमध्ये असायचं, तो काळ आपल्याला त्या एसटीतला वृत्तपत्राचा सुद्धा प्रवास व्हायचा। पहिल्या सीटवरून असलेला इकडून वृत्तपत्र शेवटच्या सीटपर्यंत प्रत्येकजण वाचत वाचत पास करत जायचा आणि आपल्याला एसटी ठिकाणी जाईपर्यंत एसटीमध्ये 50-60% लोक लोकांनी त्या वृत्तपत्राचा आस्वाद घेतलेला असायचा तो काळ। आणि कदाचित देशपांडे दादा असतील किंवा आमचे दुकाने दादा असतील त्यांना माहिती आहे आणि आमच्या अध्यक्षांनी सुद्धा बऱ्याच त्यांच्या अनुभव शेअर केलेले आहेत की ज्या दूरवरची गावं असायची त्या ठिकाणची जे बातम्या असायच्या त्या बातम्या प्रेस पर्यंत पोहोचवण्यासाठी जी जिथे दक्षक असायची। आता चंद्रमध्ये इतकी म्हणजे दुर्दैव अवस्था आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये नाले सगळे करून भरून वाहत असतात, एका गावावरून दुसऱ्या गावाला जाणं इतकं कष्टप्रद असतं आणि अशा परिस्थितीमध्ये बातम्या त्यावेळी म्हणजे तुम्हाला कोल्हापूरपर्यंत रोजच्या बातम्या पोहोचवणे तुम्ही त्या म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही सर्व ज्येष्ठ मंडळांनी काय मेहनत घेतली असेल त्याची कल्पना फक्त करू शकतो आणि ती कल्पना करून सुद्धा त्या यातून आपल्याला समजू शकतात। आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी ती चंद्रगड तालुक्यातली जी पत्रकारिता जी आहे ती जिवंत ठेवली, नव्हे त्याला आणखी सोन्याचे दिवस आणले। त्याबद्दल या सर्व त्यानंतर काळ बदलत गेला, पण तत्पूर्वी थोडस त्या जुन्या काळातल्या जे पेपर असायचे आज त्या पेपर वाचणारे मुली केली जाते ती वस्तू स्थिती आपण सगळे ते टच स्क्रीन आणि फिंगर टिप याच्यावर वळलो आहोत, परंतु एक काळ असा होता की पेपर घरातले सर्वजण वाचायचे चहा सोबत सकाळचा अंघोळीनंतरचा सकाळचा चहा आणि चहा सोबत पेपर म्हणजे हे एक घडलेली जोडी असायची। पेपर शिवाय चहा पण लागला नव्हता आणि चहा नुसताच घरी घरी उतरत नव्हता। आणि पेपर मध्ये जर पाहिला तर आपल्याला प्रत्येकासाठी एक पान असायचं, ज्याला खेळ आवडायचं त्याच्यासाठी शेवटचं पान असायचं। आठवड्याला एकदा चित्रतारकांची मेजवानी असायची, कुठल्या वृत्तपत्रावर शुक्रवारी असायचं, कुठल्या वृत्तपत्रावर रविवारी असायचं,
आणि सिनेमातले नटांचे फोटो असायचे त्याच्यामध्ये तिकडचे काही बातमी असायच्या ते थोडंसं तरुण पिढीसाठी तो एक पृष्ठ असायचा जे साहित्याचे साधन होते त्याच्यासाठी शब्दकोळी असायची आणि त्याच्यामध्ये तुमचा शब्दभांडार जो आहे तो समृद्ध करण्याची संधी त्या साधकांसाठी असायची वैचारिक लोकांसाठी संपादकीय असायचं आणि आपल्या गावामध्ये काय चाललेलं आहे गावातल्या समस्या काय आहेत हे पाहण्यासाठी आपल्याला वाचकांची पत्रे नावाचं सदर असायचं कोणाला काय घ्यायचं असेल कोणाला काय विकायचं असेल तर त्याच्यासाठी छोटे झायरेचे नावाचं एक पृष्ठ असायचं आणि असे कित्येक मनोरंजन क्रीडा आणि जागतिक बातम्या असे प्रत्येक पानाचे ठरलेले असायचं आणि पेपर हातात घेतल्यानंतर आपल्याला काय वाचायचं आणि ते कुठल्या पानावर असणार आहे हे प्रत्येकाला माहीत असायचं चंदगड काय आहे हे मी वेगळं चंदगडकरांना सांगण्याची आवश्यकता नाही तसाही मी उपराच कारण मी दुसऱ्या जिल्ह्याचा माणूस आहे पण चंदगडमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीचा माझा कार्यकाळ गेला त्या कार्यकाळामध्ये मी चंदगडहून गेलो होतो मलाही समजलं तर चंदगडमध्ये जे जैववैविध्य सृष्टी असेल इथले इथल्या डोंगररांगा असतील इथले दऱ्या असतील दऱ्याखोरे असतील इथले विविध प्रकारचे आमचे दत्ता पाटील आहेत विविध प्रकारचे आमचे वन्य प्राणी असतील पक्षी असतील ह्यांची आपल्याला जपणूक करायची आहे आणि जपणूक करत असताना चंदगड तालुक्याला आपल्याला प्रकाशात सुद्धा आणायचं मी खूप गेल्या म्हणजे त्या वर्षी आलो तेव्हा जेव्हा माझी चेतन संपत आणि संतोष भेट झाली पहिल्या वर्षी तेव्हापासून मी या गोष्टीसाठी आग्रह म्हणतो की आपण चंदगडला चंदगड किती समृद्ध आहे आपण किती श्रीमंत आहोत ते आपण जगाला दाखवण्याची गरज आहे जोपर्यंत आपण जगाला दाखवत नाही तोपर्यंत आपल्याकडे लोक येणार नाही आणि जोपर्यंत लोक आपल्याकडे येणार नाही तोपर्यंत आपल्या देशाचं पर्यटन आपल्या चंदगड तालुक्याचं जे पर्यटन आहे ते पर्यटन सुधारणार नाही आणि त्यातून चार पैसे जर आमच्या चंद्रच्या नागरिकांना जर त्या पर्यटनातून जर मिळत असतील तर त्याच्यासाठी आपण उपद्रव करायलाच पाहिजे त्याच्या पद्धतीचा आपण तो म्हणजे तो वसा म्हणून आपण हाती घ्यायला पाहिजे तर चंद्रना नावापाला आणा तर कुठल्या तरी एका मुसाफिरीने म्हटलं होतं काश्मीरला पाहून तरी म्हटलं होतं अगर गर्दी पे काही स्वर्ग है तो वो यही है यही है यही है आज मी म्हणेन महाराष्ट्र में अगर कहीं स्वर्ग है तो वो यही है तर या स्वर्गाची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जपणूक करायची आहे म्हणजे याची जी कीर्ती आणि ह्याचं जे काय सौंदर्य आहे ते जगासमोर आणायचं आहे यासाठी सुद्धा पत्रकारांनी थोडस लक्ष घालायला हवं त्याचं सदर सुरू करायला हवे आता आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक मीडिया सुद्धा आहे आपण डॉक्युमेंटरीज बनवावेत मी चेतनला आणि संतोषला खूप बोललो होतो अशा पद्धतीच्या आपण डॉक्युमेंटरीज बनवूया क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे जे निसर्ग सौंदर्य आहे ते आपण डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून जगासमोर आणूया जसे अमेझॉनचे आपण किती तज्ञ होऊन अमेझॉन जंगलातले काही सीन्स वगैरे पाहत असतो तेच आपल्याकडे सुद्धा आहे पण ते कसं आहे आपल्याकडे तुम्हाला काय जुना की जिथं भेटतं तिथं भेटत नाही आपल्याला त्याचं कौतुकच नाही होतं बाहेरची जी गोष्टी असतात त्यांना खरंच म्हणजे हरवून जातात हे सगळं पाहून तर आपण ते जगाला दाखवूया त्याच्यासाठी मला वाटतं पत्रकारिता एक चांगलं माध्यम असू शकतं आपले जे चंद्रगड तालुक्यातला जो काय म्हणजे चंद्रगड तालुकाला आपण विद्वान करावा अशा काही विषय नाही चंद्रगड तालुका विद्वंतांचाच एक तालुका आहे कारण आपले शिवाजी सावंत शेजारच्या तालुक्याचे रणजित देसाई आपले सुधामूर्तींचा अजून हे चंद्र इतकं पुनदेशपांडेचं गाव सुद्धा इथंच इतकं सगळं म्हणजे हे जे सरस्वतीचे जे काही साधक आहे मोठमोठे नामांकित हे इथलेच आहे त्यामुळे चंद्रगडाला विद्वान करण्याची गरज असा काहीतरी विषय की इथून मिरवणार नाही चंद्रगड हा विद्वानांचाच तालुका आहे फक्त त्या विद्वज्जनांना त्याला प्रकाशात आणायचं आहे चंदगड तालुक्याने असे काटक मजबूत दणकट असे सैनिक आणि सैन्यातले अधिकारी सुद्धा दिलेले आहेत अजून काय काय द्यावं पाहिजे या मातीने या मातीने सगळंच दिलेलं आहे फक्त या मातीने जे जे काही दिलेलं आहे त्याची उतराई म्हणून आपणही या मातीचं काही देणं लागतो असं समजून त्या मातीसाठी या तालुक्यासाठी तुम्हाला बरंच काही करायचं आहे याचं फक्त पत्रकारांनीच नव्हे तर आपल्या सर्व नागरिकांनी सुद्धा त्याची जाणीव ठेवायला हवी आणि या खरं तर मला वाटतं की रुपी महोत्सवीचं वर्षाचा वर्धापन दिनाचं एक औचित्य साधून खरं तर हा माझ्या निरोपासाठीचा कार्यक्रम आयोजित केला होता की काय तर खूप छान अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण घेतला सर्वांनी म्हणजे आता आपला पेन मुझा ज्यावेळी मला बोलत होते त्यावेळी मला प्रश्न पडला की आता असे जर व्याख्यात आणि असे वाक्य जर बोलत असतील तर आपण काय म्हणतो आणि आपण कोणा ऐकत नाही तर
इतका छानसा इथलं वातावरण आहे, ऐतिहासिक वारसा आहे आपल्याला, नैसर्गिक संपदा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला जपायचं आहे. आणि हे करत असताना पत्रकारांनी आपली एक जुनी जी आहे ते निरंतर आवाजी ठेवावे. आपण गेल्या 2 वर्षापासून पाहताय, 2-4 वर्षापासून पाहताय, आपण सर्व एकत्र आलात तर तालुक्यामध्ये आपण काय काय करू शकतो. कदाचित तुमच्यात एक मोठ्या मनाने तुम्ही म्हणाल की साहेब हे गोळे साहेबांना तुमच्यामुळे होऊ शकलं वगैरे तुम्ही म्हणाल, परंतु आम्ही म्हणतो नावावर तुमच्या पाठी शकतो पण करणार असेल तुम्हीच होते. तर तुमच्या तिथे कृतीची भावना जी आहे अशीच तुम्ही आवाजीपणे निरंतर ठेवा. आणि आणि आपण फक्त ते काहीतरी कल्पना मांडा. आणि एक अभिवचन या राजपीठावर देतो, मी या महाराष्ट्रात कुठेही असेल परंतु तुम्ही मला हा करा हे तुमच्यासोबत. भोळे साहेबांनी माझ्याबद्दल कौतुकाचे चार शब्द बोलले, परंतु भोळे साहेब स्वतः चांगले असल्यामुळे त्यांना सगळं चांगलं दिसलं. भोळे साहेबांचं दिसून सुद्धा तसंच आहे. भोळे साहेब हे शांत निघरणी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व या तालुक्याला गटविकास अधिकाऱ्याच्या रूपात मिळालेलं आहे. तर अशा मोठ्या मनांचे जे अधिकारी आपल्याला प्रशासकीय अधिकारी मिळालेले आहेत त्या गड्या आहेत आपल्याकडे, त्यामुळं आपण हात मारावी मी आहे. आणि चंद्रबाबून जावं असं मला जावं असं मलाही वाटत नाही, परंतु आता नोकरी पत्र त्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु 5 वर्ष काळ मला चंद्रमध्ये गेल्यामुळं माझ्या आयुष्यातलं एक लक्षणीय अशा पद्धतीचा कार्यकाळ इथं गेल्यामुळं चंद्र आणि मी हे न तुटणारे नाळ जोडली गेलेली आहे. या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं माझा आणि आमच्या सर्व बांधवांचा, माता भगिनींचा, आपण कर्तृत्व माता भगिनींचा आपण सत्कार केला. त्याबद्दल चंद्रगड पत्रकार संघाचं अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचंही मनापासून आभार मानतो. आणि चंद्रगड तालुका पत्रकार संघाच्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छाही देतो. जी जी पालखी आपण खांद्यावर घेतलेली आहे, खांद्याबद्दल तरी चालते पण पालखी खाली पोहोचा कामा नाही याची जाणीव ठेवा. मी कुठेही असेल ते तुमच्याकडे पाहत आहे. मला आमच्या अक्कलकोटचा मी माझा अक्कलकोटचा अक्कलकोटला जर आपण गेला असाल तर तिथं स्वामी समर्थांचं जे काही वडाचं झाड आहे, वडे वृक्ष जे आहे त्याच्या बाजूला एक पालखी लिहिली जाते. हम गया नाही जिंदा आहे, त्यामुळं मी चंद्रपूर तरी गेलो तरी चंद्रवर माझी दृष्टी असणार आहे, इथल्या सर्वांच्या संपर्कात असणार आहे. चंद्रबद्दल एक आपुलकी माया प्रेम ममत्व सगळंच आहे, त्यामुळं सर्वांनी आम्ही जर खरं खरंच तुमच्यासाठी काही चांगलं केलं आहे अशा प्रकारची जर तुमच्या मनामध्ये भावना असेल तर जे काही चांगलं केलेलं आहे ते फक्त जगवा रुजवा आणि जमलंच तर वृद्धिंगत करा. मी पुन्हा एकदा सर्वांचेच